आज आपण एका आगळ्या वेगळ्या रेड्याबद्दल जाणून घेणार आहोत आता तुम्हाला विचार पडला असेल रेड्यात असं वेगळं काय असू शकतं तर यावरून तुम्ही नक्कीच अंदाज लावू शकता की लोक या रेड्याची एक झलक बघण्यासाठी भली मोठी गर्दी करतात व सेल्फी काढण्यासाठी तर तासनतास तास वाट बघतात असे सांगण्यात येते की या रेड्याची किंमत करोडोंच्या घरात आहे तर असे या रेड्यामध्ये काय विशेष आहे या की याची किंमत करोडोंच्या घरात आहे या रेड्याला बाकी रेड्यांपेक्षा अशी कोणती गोष्ट खास बनवते व या रेड्याचा इतका मोठा चाहता वर्ग का आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सायली आणि तुम्ही पाहत आहात बातमी हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यात दिडवाड या गावात नरेंद्र सिंग राहतात त्यांच्याच घरी शेंच्या नावाचा मुर्रा जातीचा रेडा आहे नरेंद्र सिंग आपल्या रेड्याचं इतकं कौतुक करतात की त्यांना शब्द देखील अपुरे पडतात या रेड्याचे वय जवळजवळ साडेचार वर्ष असून याची उंची साडेपाच फूट तर वजन सतराशे किलो आहे त्याची शारीरिक पाळी इतकी उत्तम आहे की जगातील कुठलाच रेडा त्याच्या समोर टिकू शकत नाही जितका कमाल हा रेडा आहे तितकीच कमाल त्याची दिनचर्या आणि खानपान देखील आहे शेंशाचा दिवस सकाळी वाजता सुरू होतो त्याचे चारा पाणी झाल्यानंतर त्याला स्विमिंग मध्ये सोडण्यात येते कमीत कमी तीन तास तो याच मध्ये बसून घालवतो त्यानंतर त्याला दररोजच्या दिनचर्यातील खुराक दिली जाते ही खुराकही काही सामान्य नाही यात दहा लिटर दूध वीस ते पंचवीस किलो चारा आणि आठ किलो फीर दिले जाते यासोबतच त्याच्याकडून व्यायाम देखील करून घेतला जातो ज्यात त्याला सकाळ संध्याकाळ पाच किलोमीटर चालवले जाते नरेंद्र सिंग सांगतात की शेंच्या जातीच्या मशी दर्जेदार दूध देतात दर्जेदार दूध देण्यासाठी मशीनच्या मुर्रा जातीला जगात प्रथम स्थान आहे नरेंद्र सिंगचे सांगणे आहे की शेंशापासून होणारी मुलं उत्तम दर्जाचे दूध देतात यामुळे शेंशाचे वीर्य देखील विकले जाते ज्यातून तो महिन्याला तीन लाख इतकी कमाई करतो हे वीर्य संपूर्ण भारतभर विकले जाते केवळ हरियाणातच शेंशाचे दोन हजार रेडको आहेत संख्या फार कमी आहे शेंशहाची किंमत करोडोच्या घरात आहे रशियाच्या एका व्यापाराने तर पंचवीस कोटी रुपये अशी शेंशाची किंमत लावली होती मात्र नरेंद्र सिंग यांचे सांगणे आहे की ते शेंशाला कधीच विकणार नाहीत ते सांगतात की आजवर शेंशहाने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि प्रत्येक स्पर्धा जिंकली त्यांच्या घरात गेल्यावरही अनेक प्रमाणपत्र लागलेली दिसतात जे नरेंद्र सिंग यांच्या रेड्यांनी मिळवून दिली आहेत नरेंद्र सिंग यांनी दोन हजार चार साली गोलू नावाचा मुद्रा जातीचा रेडा केवळ एक लाखांना खरेदी केला होता शेनशाह गोलू याचाच मुलगा आहे नरेंद्र सिंग यांची सांगणे आहे की गोलू देखील हरियाणाची शान होता मात्र त्याचा मुलगा शेनशाह त्याच्यापेक्षा देखील पुढे आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा बातमी व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद